खामगाव येथील अर्जुन खिमजी नॅशनल हायस्कूल जवळील महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या आवारात विदर्भ राज्य समितीच्या वतीने वीज बिल पेटवून देत होळी करण्यात आली. विदर्भातील जनतेचे विजेचे दर निम्मे करा, शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या वीज बिलातून मुक्त करा या मागण्यासाठी गुरुवारी तालुका स्तरावर आंदोलन करत वीजच्या बिलाची होळी करण्यात आली. विदर्भ राज्य समितीने वीज महावितरणचे कार्यकारी अभियंता जायभाई यांना निवेदन दिले. तसेच विदर्भ राज्य समितीच्या मागण्या मान्य न केल्यास वीज बिल न भरता आर्थिक असहयोग आंदोलन करण्याचा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने देण्यात आला. वितरण कंपनीवरती पूर्ण विदर्भातील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं पूर्ण तालुक्यांमध्ये वीज बिलाची होळीचं आंदोलन ठेवलेलं आहे. याचं कारण असं आहे की वीज बिलातून सर्व जनतेची लूट होत आहे. आम्ही विकत घेतलेलं मीटर त्याचे भाडं आम्हाला कसं लागते, वीज वहन केल्या जाते ते वहन सुद्धा त्याच्यामधले जे लॉसेस असतील ते आमच्यावर कसे लादले जातात. वीज चोरी जो करत असेल त्याला न पकडता त्याचे चोरी झालेले विजेचे दर आम्हाला कसे भरावे लागतात हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन तीव्र करू. आणि आमच्या मागण्या पूर्ण अगर झाल्या नाही तर येणाऱ्या 9 तारखेला आम्ही वीज मंत्र्याच्या घरावर मोर्चा करू. अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज एमएससीबी कार्यालयाचे कार्यकारी अधिकारी यांना दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की विजेच्या प्रचंड दरवाढीमुळे विदर्भातील जनता त्रस्त झाली आहे. देशात सर्वात महागडी वीज महाराष्ट्रात आहे. मीटर भाडे, वीज वहन कर भार आदि भार ग्राहकांना द्यावे लागत नाही. वीज बिलाचे दर निम्मे करा, वीज बिल माफ करा, लोड शेडिंग संपवा आदी मागण्यांसाठी सर्व तालुका स्तरावरील कार्यालयासमोर वीज बिलाची होळी आंदोलन करून ठिय्या देण्यात आला. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, मुंबई पुणे येथे जाणारे वीज पुरवठा बंद करू असा इशाराही देण्यात आला. प्रतिनिधी मुबारक खानसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार